नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलावी की नियोजित दिवशी ती घ्यावी याचा निर्णय राज्य सरकार संध्याकाळपर्यंत घेणार आहे संध्याकाळपर्यंत एम पी एस सी परीक्षांच्या संदर्भातला अंतिम निर्णय होणार असल्यानं राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत शिवाय मराठा आंदोलक असतील किंवा ओबीसी असतील दलित संघटना या सगळ्यांना सध्या अपेक्षा आहे ती म्हणजे सरकार या संदर्भात नेमका निर्णय काय घेते कारण सरकारनं अजून भूमिका घेतलेली नाही आहे परीक्षा पुढे ढकलावी यासाठी मराठा संघटनांचा एका बाजूने दबाव आहे तर मराठा संघटनांमधल्याच काही गटांचं असं म्हणणं आहे की नाही ही, ही परीक्षा सुरळीत झाली पाहिजे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर सरकारच्या पातळीवर काय मंथन नेमकं सुरू आहे कारण या परीक्षेला होणारा विरोध सुद्धा वाढतोय विलास आज दुपारी मराठा संघटनेतले काही नेते तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशोक चव्हाण इतर काही कॅबिनेट मंत्री यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे विशेष म्हणजे आज संध्याकाळी ओबीसी आणि धनगर समाजातल्या काही नेत्यांशी चर्चा देखील होत आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजातले जे नेतृत्व या एम पी सी परीक्षेला विरोध करते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे काही कॅबिनेट मंत्री चर्चा करतायत आज संध्याकाळी एक महत्वाची बैठक होईल असं आपल्याला सूत्रांनी दिलेली माहिती आहे संध्याकाळपर्यंत जी परीक्षा होणार आहे नियोजित एम ची ती परीक्षा पुढे ढकलण्यासाठी जो दबाव वाढवला जातोय या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला जाईल आणि राज्य सरकारच्या वतीने अधिकृतरित्या सांगितलं जाईल असं सा सांगतात की परीक्षा नियोजित होईल अथवा पुढे जाईल या संदर्भात अंतिम निर्णय होईल पण सरकार नेमकं काय का विचार केला आता ते घेण्याच्या संदर्भात विचार करत आहे कि ते पुढे ढकलण्या संदर्भात विचार करत आहे काही वेळांपूर्वीच ओबीसी मंत्रालयाचे जे आ, मंत्री आहेत विजय वडेट्टीवार यांनी न्यूज एटीन लोकमतशी ज्यावेळेस भाष्य केलेलं आहे त्यांच्याशी बोलताना जवळपास दिसून येतं की काही विद्यार्थ्यांसाठी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार काही जागा रिक्त ठेवून पुढच्या काळामध्ये परीक्षा घेऊ शकतं पण सर्वच समाजाच्या घटकांना याचा फटका बसू नये तसंच मराठा समाजातल्याही मुलांचं नुकसान होईल कारण की जर परीक्षा पुढे ढकलली तर काही जणांचा वयोमान वगैरे असे वेगवेगळे निकष आहेत वो, जवळपास दिसून येतं की राज्य सरकार आग्रही आहे की परीक्षा नियोजित वेळी घेण्याचा संदर्भात विशाल धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मराठा क्रांती मोर्चा संभाजीराजे छत्रपती उदयनराजे भोसले आणि विनायक मेटे एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकला अशी मागणी करतायेत तर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड छावा संघटना यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे त्यामुळे एम पी एस सीच्या परीक्षा घेण्यावरून मराठा संघटनांमध्ये फूट पडली आहे का असा सवाल निर्माण झाला आहे परीक्षा झाल्याच पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना संरक्षण देऊ अशी भूमिका एका बाजूला काही संघटना घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की ही परीक्षा झाली तर ती उधळून लावू असा इशारा दिला जातोय संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी मात्र परीक्षा घ्याव्यात अशी भूमिका घेतली आहे सरकारला जरा विद्यार्थ्यांना नको असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे आरक्षणामध्ये नोकरीची मागणी करायची आणि जर नोकरी देत असेल सरकार एम पी एस आणि पोलीस भरतीच्या माध्यमातून त्याला विरोध करायचा हा मला विरोध भास वाटतो आणि सरकारला वेटीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं अत्यंत चुकीचं आहे पोलीस भरती बाबतीत मी जे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे त्यांच्या बरोबर बोललो दोन दोन वर्ष त्यांना फिजिकल ट्रेनिंग द्यावं लागतं त्यांना जनरल नॉलेज शिकवावं लागतं आणि ह्या विद्यार्थ्यांचं वय एकदा वाढलं तर ह्या संधी सुद्धा त्यांच्याकडून हिरावून घेऊन जाऊ शकतात तेव्हा सध्या जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकारच्या समोर सुद्धा एक सत्व परीक्षा आहे एम पी एस सीच्या परीक्षांच्या संदर्भातली किंवा इतर जी भरती आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भातली कारण सगळ्या संघटना याबद्दल आक्रमक झालेल्या आहेत या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत एम पी एस सीची तयारी करणारा सुशील कुमार अहिराव हे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत राजेंद्र कोंडरे सुद्धा जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी सुशील कुमार यांच्याकडे जातोय सुशीलजी तुमचं काय नेमकं का म्हणणं आहे सध्या ही परीक्षा घेतली जावी नियोजित वेळेत की ती पुढे ढकलली जावी तुमची भूमिका काय सर uh, नियोजित वेळेत परीक्षा घेतली गेली पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामागं काही कारण आहेत कारण की uh, या परीक्षेचा जरी विषय झाला अकरा ऑक्टोबर दोन दिवस उरलेले आहेत uh, तरी सव्वीस नोव्हेंबरला एक कंबाईनची जी प्रिलिम्स आहे ज्याच्यामध्ये यापेक्षा जास्त विद्यार्थी फॉर्म भरतात त्यानंतर डिसेंबर पर्यंत जे काही राज्य शासनाने नियोजित केलेली पोलीस भरतीची साडेबारा हजार जागांची परीक्षा आहे त्याचा देखील प्रश्न उपस्थित होतो आणि कोर्ट केसेसचा जर विषय असला तर आधीच्या देखील अनेक मध्ये कोर्ट केसेस ह्या आयोग हा झेलत आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजन्स मुळे तर या देखील कोर्ट केसेस मध्ये आयोग पुढे काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढेल किंवा राज्य शासनातर्फे काहीतरी मार्ग येईल परंतु ही जी झालेली प्रोसेस आहे त्या झालेल्या प्रोसेसला आता या ऐन क्षणावरती थांबवणं कारण की पहा सर ही पाच एप्रिलला होणारी परीक्षा होती पाच hmm. एप्रिल नंतर त्यावेळेला ठीक आहे लॉकडाऊन होता संपूर्ण भारत oh. त्यामुळे ते समजू शकत होतो त्यानंतर पुन्हा एकदा ते राज्य शासनाने परस्पर आयोगाशी विचारविनिमय न करता ती परीक्षा पुढे ढकलली मग आता त्यावेळेला आयोगाचा मग ज्याला पण एक संविधानिक प्रक्रिया आयोग एक स्वायत्त संस्था आहे तर त्याच्या संदर्भात त्यांचे पण काही अधिकार या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि विद्यार्थी हे या परीक्षेच्या अनुषंगाने आपापल्या आप ज्या ज्या ठिकाणी पोहोचायला हवे होते दोनच दिवस उरलेले आहेत त्या त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत त्यासाठी त्यांचा बराचसा खर्च झालेला आहे मानसिक त्यांचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे की जे पाच एप्रिलची इन्व्हॉल्वमेंट जी जानेवारी पासून तयारी जी विद्यार्थ्यांनी सुरू केली तर ती आतापर्यंत त्यांची पूर्व परीक्षेची तयारी समजा ते जर करत असले तर त्यांचा जो काही मनस्ताप आहे तो मोजण्यासारखा नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोरोनामध्ये जे काही प्रायव्हेट सेक्टरचं प्रचंड मोठं नुकसान झालंय तर ह्याच त्या काही जागा आहेत मोजक्या की ज्याच्यावरती मुलं आशा लावून बसलेली आहेत त्याही जर त्यांच्याकडनं हिरावल्या गेल्यात तर मग त्याचं पुढे अडचण निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी आणि निराशेचं वातावरण होईल त्या संदर्भातलं तर अशाच किरण आहे ही परीक्षा म्हणजे तर ती होऊ दिली पाहिजे तुमची भूमिका आहे आता आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मराठा महासंघाचे नेते राजेंद्र कोंढरे आहेत राजेंद्रजी विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय आहे ती समोर आली अशा वेळी तुमच्यावर आरोप सुद्धा हा केला जातोय की तुम्ही परीक्षा रद्द करा असं म्हणताय पुढे ढकला असं म्हणताय पण तुम्ही राज्य सरकारला वेठीस धरा विद्यार्थ्यांना वेठीस का धरताय हा सवाल तुम्हाला विचारला जातोय मुळामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच आम्ही बोलतोय पहिली गोष्ट राज्य सरकारला वेठीस धरण्याचा प्रश्न नाही ज्यावेळेस आयोगाने हे संपूर्ण वेळापत्रक निश्चित केलं त्याप्रमाणे जर त्यावेळेस परीक्षा झाली असती तर काही अडचण नव्हती तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की सात एप्रिलला आयोगाने एक पब्लिश केलेलं जे पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोविडच्या पार्श्वभूमीवर हा रोगराई पसरू नये जास्त प्रमाणामध्ये म्हणून आपण ही परीक्षा पुढे ढकलतोय आज जर राज्यामध्ये सात एप्रिलचं पोझिशन आणि आजचं पोझिशन केलं तर आता शेकड्यामध्ये अठ्ठावीस टक्के लोक तुम्हाला कोविड चे सापडत आहेत आणि आज एमपीएससी ने जे पब्लिकेशन केलंय त्याच्यामध्ये असं म्हटलं की आम्ही प्रत्येक विद्यार्थीची टेस्ट घेऊन त्याला आत पाठवणार म्हणजे त्याची काही गन काय टेस्टिंग असेल मग त्याच्यामध्ये जर ताप जास्त असलेला मुलगा त्याला तुम्ही आत सोडणार नाही मग ती पण संधी आहे आणि दुसरा भाग याच्यामध्ये आहे की आयोगाने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एस सी बी सी फॉर्म भरला आणि आयोग आता म्हणताय का आम्ही न्यायालयाच्या निकालानंतर निकाल लावू परंतु ज्या विद्यार्थ्यांचं कट जे आहे अडोतीस आणि त्रेचाळीस वयाचा जो फरक आहे त्या बाबतीत आयोगाने कुठल्याच प्रकारची भूमिका घेतलेली नाही आणि अशा पार्श्वभूमीवर दोन अडीच महिने तीन महिने परीक्षा जर पुढे गेली तर याच्यामध्ये सगळेच विषय मार्गी लागू शकतील म्हणून ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती होती आणि त्याच्यासाठी आम्ही जे काही पंधरा वर्ष संघर्ष करून आरक्षण मिळवलं मागच्या आयोगाने जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये चारशे सत्तावीस लोकांना आजही अपॉइंटमेंट नाही आमच्या दोन हजार चौदा मध्ये ज्यांची निवड झाली त्यांना अपॉइंटमेंट दिलेली नाही आणि आता राज्य सरकारने स्वतः एक सर्क्युलर काढलंय की प्रत्येक कार्यालयामध्ये पन्नास टक्के उपस्थिती आहे जो हा ह्या जो विरोधाभासाच्या विरोधा पार्श्वभूमीवर दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थी केंद्रावर आणायचे आणि त्याच्यातनं एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही त्याला विरोध केला ठीक आहे आता आपल्या सोबत छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावडे पाटील आहेत नानासाहेब स्वागत आहे तुमचं तुमच्याकडून असं सांगण्यात आलं छावा संघटनेकडून की ही परीक्षा झाली पाहिजे आणि ती उधळण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्या परीक्षा केंद्राला संरक्षण देऊ तुम्ही इतकी भूमिका कठोर घेण्यामागचं नेमकं कारण काय हा जो लढा उभा केलेला आहे हा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि आज जो विद्यार्थ्यांना वेटीस धरून कुठलंही आंदोलन करता कामाने ही छावा संघटनेची भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे हा आणि आज जर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं कारण की अनेक वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत असतात ते कुठल्या समाजाचे नाही तर कुठल्याही समाजाचा विद्यार्थी असला आणि या ठिकाणी मराठा विद्यार्थी सुद्धा परीक्षेला बसणार आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही भूमिका आहे आणि आंदोलनामध्ये जर काही विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झाले आणि परीक्षा जर पुढे ढकलण्यात आल्या ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे रात्रंदिवस आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जर आत्महत्येचं प्रमाण वाढलं वाढेल असं आम्हाला भीती वाटते म्हणून या विद्यार्थ्यांना कुणीही वेटीस धरून आंदोलन करू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि आज काही जे चाललेलं आहे किंवा मुख्यमंत्री असंघ बैठका चाललेले माझं असं स्पष्ट मत आहे की आमदार खासदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठका करण्यापेक्षा विद्यार्थ्याचं मत जाणून घेऊन एमपीएससी चे जे जे विद्यार्थी आहेत त्यांची मेन त्यांची जी संघटना आहे त्या विद्यार्थ्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा विद्यार्थ्यांना काय वाटतंय आणि त्या विषयी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी असं मला वाटतं निश्चितच पण या सगळ्या विरोधाभास असणाऱ्या दोन वेगवेगळ्या भूमिका सरकारची भूमिका विद्यार्थ्यांचं म्हणणं या सगळ्याबद्दल आणखी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याची चर्चा करणं खूप गरजेचं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या एम पी एस सीच्या परीक्षांवरून सध्या रणकंदन सुरू आहे विद्यार्थी एका बाजूला आपली भूमिका मांडतायत आधी लॉकडाऊनची सगळी परिस्थिती आणि त्याच्यानंतर आता आरक्षणाचा हा पेच यात नेमकी परीक्षा होणार की नाही यातून विद्यार्थ्यांच्या हाती कुठलं उत्तर मिळत नाहीये आज संध्याकाळपर्यंत त्याचा निकाल लागू शकतो कदाचित उद्या पर्यंत सुद्धा जाईल ते आणि आता विद्यार्थ्यांना एका बाजूला अभ्यास करायचा दुसऱ्या बाजूला संघटना आक्रमक झालेली आहेत आपल्यासोबत आता राजेंद्र कोंढरे आहेत राजेंद्रजी मुद्दा हा मानला जातोय दोन्ही बाजूंनी सांगितलं जात आहे की यामुळे विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्यांनी आधी अभ्यास केला पाच तारखेला परीक्षा होती त्यांची ती कोविडमुळे पुढे जावी लागली अपरिहारिता होती पण आता आरक्षणाच्या याच्यामुळे जर ती पुन्हा पुढे ढकलली गेली तर विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे त्यांना जो मानसिक ताण येणार आहे त्याचा विचार तुम्ही करताय की नाही मुळामध्ये ही जी मागणी परीक्षा पुढे ढकलण्याची ही संघटनांनी कुठल्या आमदार खासदारांनी आधी केलेली नाही ही अनेक संघटनांनी विद्यार्थ्यांनी राज्य शासनाला आणि एमपीएससी ला, ला वारंवार निवेदन पाठवून ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाबतीमध्ये विनंती केलेली होती तशाच प्रकारची आमच्याकडे केली होती ह्याच्यामध्ये साहेब फक्त मुख्य प्रश्न असा आहे की दोनशे जागा आहेत आणि त्याच्या प्रपोर्शनेट यांना मुख्य परीक्षेसाठी चार हजार दोनशेच्या आसपास मुलं पास करायची आहेत आता ह्या दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थी ज्यावेळेस केंद्रावर येणार आहेत त्याची आता काय तयारी राज्य सरकारने केली कोविडच्या पार्श्वभूमीवर उपस्थिती होती युपीएससी ला पन्नास टक्केच उपस्थिती होती केंद्रावर मुलं जाऊ शकली नाहीत आजही तेच होणार आहे की दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांची परीक्षा जर राज्य शासनाने घ्यायची ठरवली तर तेवढे विद्यार्थी आज परीक्षा केंद्रावर जाणारच नाहीत आणि हे जे काही दाहक वास्तव आहे माझी पुन्हा राज्य शासनाला विनंती आहे की वारंवार जो विद्यार्थ्यांवर तुम्ही ताण येतोय एम च्या एस सारख्या बदलत आहेत अनेक प्रकारची वेगवेगळे सर्क्युलर्स टिकतायत याच्यात एक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अनेक विद्यार्थी संघटना एमपीएससी कडे गेली पाच दहा वर्षापासून फॉलोअप करतायत त्याच्यावर एमपीएससी काहीच बोलत नाही आणि आज फक्त हे दोनशे विद्यार्थ्यांच्या जा संदर्भात जागा संदर्भात एवढा मोठा जो गजब केलाय पण ह्याच्यामध्ये पार्श्वभूमी लक्षात घ्या ना की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला एस ए बी सी यांचं नेमकं काय करणारे आज एमपीएससी ते सांगायला तयार नाही ना त्या मुलांवर ताण येत नाही का त्यांचा पण प्रश्न आहे की नाही त्याच्यावर क्लिअरिटी एम ने कोणत्या प्रकारची दिलेली नाहीये राज्य शासनाने त्यांना तसे गाईडलाईन्स दिलेले नाहीत त्यामुळे काल आमच्या बरोबर काही विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी गेलेले होते आज झूम मीटिंग झाली त्याच्यामध्ये पण अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूनी मत माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सर्वकष विचार करून याचा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचं जे एस सी बी सी आरक्षण आहे या च्या आरक्षणाच्या अनुषंगाने पूर्वी दिलेल्या नियुक्त्या त्या पहिल्या द्या आणि ही परीक्षा घेत असताना एस सी बी सी च्या बाबतीमध्ये इंटरिमचा जो बेंच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट मध्ये बसतय त्याचा निर्णय लवकर घ्या म्हणजे सगळ्या बाजूनी आम्हाला लटकवायचं सगळ्यांनी जेवणापासून बाजूला करायचं आणि परीक्षा घ्या म्हणताना आमची जी मुलं ह्याच्यातनं बाहेर फेकली जाणार त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा थोड्या काळाकरचा विषय आहे अनेक जागा परत सुद्धा वाढवायला पाहिजेत ही सुद्धा आम्ही मागणी सरकारकडे केली जागा वाढवा दोनशे जागांमध्ये दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांचं पात्र होणारच नाही सगळे बाहेरच फेकला जाणार आहेत मग त्या दोनशेच्या ठिकाणी तुम्ही जागा वाढवताना वेगवेगळ्या प्रकारचे भराना आम्ही ते म्हणत नाहीये परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान करून सिस्टीम राबवून त्यांना याच्यातनं बाहेर फेकू एवढच आव्हान सरकारला राजेंद्र जी मुद्दा हा आहे त्याच उत्तर सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे का असं होत आहे आतापर्यंत मराठा आंदोलनाच्या या सगळ्या काळामध्ये कधी अशी मतमतांतर जाणवली नाहीत दोन टोकाच्या दोन ध्रुवावरच्या भूमिका दिसल्या नाहीत यावेळी असं का होत आहे मराठा समाजातली वेगवेगळ्या संघटनांमध्ये अद्याप फूट पडल्यासारखं चित्र का दिसत या मुद्द्यावरून विशेष हे बघा याचं मुख्य कारण आहे की वेगवेगळे जे विद्यार्थी आहेत दोन्ही प्रवर्गातले ते विविध संघटनांना भेटत असतात नेत्यांना भेटत असतात आणि त्यांच्यामुळं पण हा प्रश्न होतो की इकडच्या ताट्यामध्ये आपण काढून घेतलं तर इकडच्या ताटामध्ये लॉस होतोय ही वास्तविकता आहे त्यामुळं आता परीक्षा जर झाली तर एसीबीसी प्रवर्गातल्या त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे वास्तविक आहे जर परीक्षा पुढे ढकलली गेली तर त्या त्रेचाळीस विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि ज्यांना आज मिळणार आहे त्यांना पण संधी मिळणार आहे त्यामुळं सामाजिक न्यायाची अपेक्षा मराठा समाजाकडं शंभर वर्ष सगळ्यांनी केली मग तीन महिन्याची सामाजिक न्यायाची अपेक्षा मराठा समाजाने केली तर त्याच्यावर एवढा कोलाल माजायचं कारण काही नानासाहेब साहेब उत्तर द्या त्याच्यामध्ये एक माझं असं मत आहे की आज विद्यार्थ्यांचा विषय एमपीएससी विद्यार्थ्यांचा विषय आहे परंतु मराठा समाज एक वीस वर्ष झाले लढा देतो मराठा आरक्षणासाठी त्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये लाखोचे मोर्चे निघाले मराठ्यांचा आवडूम या महाराष्ट्रामध्ये उसळला परंतु हा आघडून मराठ्यांचा उसळ्याला शांत करण्याचं काम या राजकीय के लोकांनी केलेलं आहे आज जे मोर्चे निघत आहेत आज जे काही विद्यार्थ्यांच्या च्या परीक्षेवरून जे वादळ निर्माण केलं जाते त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय षडयंत्र मला स्वतःला वाटते म्हणून विद्यार्थ्यांना वेटीस धरून कुणी हे आंदोलन करू नये ही भूमिका आमची आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं की कुणी तुळजापूरला करतंय कुणी पुण्याला करतंय कुणी मुंबईला बैठका घेतात तर हे संघटनेमध्ये समाजामध्ये फूट नाही तर ही नेत्या घोषित नेत्यामध्ये आज फुट पडलेली आहे आणि समाजाला दिशाहीन करण्याचं काम हे काही लोक करत आहेत खूप गंभीर आरोप केलेला आहे या आरोपाचं उत्तर घेणं खरंच गरजेचं आहे असं का होत आहे याच्या मागची काही राजकीय हेतू आहेत का याच्याबद्दलची चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तेही जाणून घेऊया छोटासा ब्रेक लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन लोकमतवर आपण मराठा आरक्षण आणि एम पी एस सीच्या परीक्षांच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत त्या सगळ्यावरून जे रणकंदन सुरू आहे त्यावर चर्चा करतोय पण एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळातच एक महत्वाची बैठक होणार आहे एम पी एस सी परीक्षा मराठा आरक्षणा संद संदर्भातली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतली ही बैठक वर्षाभर अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे या बैठकीला राज्यातले काही प्रमुख मंत्री उपस्थित राहतील त्यात अशोक चव्हाण जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित राहतील असं कळतंय त्यामुळे या, या बैठकीत एम पी एस सीच्या परीक्षांसंदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे आपल्या सोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर मराठा संघटनांचे नेते सुद्धा आहेत मी सुशील कुमार यांच्याकडे जातो विद्यार्थी आपल्या सोबत आहेत सुशील कुमार आधी कोरोनाचं संकट त्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची ससेहोलपट झाली आणि आता हा सगळा निर्णय विद्यार्थी कुठल्या मानसिक स्थितीतून जात आहेत ज्यांना की एक सगळ्यात मोठी अवघड अशी परीक्षा द्यायची बरोबर आहे आपलं कारण की राज्यसेवेची परीक्षा ही महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायची झाली तर सर्वोच्च दर्जाची परीक्षा मानली जाते की ज्याच्यातनं उपजिल्हाधिकारी तहसीलदार या दर्जाची आणि सर्वच एक ज्याला आपण राजपत्रित अधिकारी सर्वच यातनं निवडले जातात महत्वाचे आणि त्या परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी की जी चालणी परीक्षा आहे की जी भरपूर साऱ्या सर्वांसाठीच विद्यार्थ्यांसाठी जीवन मारण्याचा प्रश्न असते की त्यातनं पास झालं तरच तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायला मिळते तर ती परीक्षा त्यांना द्यायला म्हणजे मिळणार का नाही मिळणार आता तुम्ही जर थोडं लक्षात घेतलं की बरेचसे विद्यार्थी ज्या त्या ठिकाणी पोहोचले पुण्यामध्ये पुण्यामध्ये देखील जे रिडिंग मध्ये विद्यार्थी बसलेले आहेत आता तुम्ही जे बातमी सांगितली की बैठक होणार टेलिग्रामच्या ग्रुप्स वरती व्हॉट्सअपच्या ग्रुप्स वरती सर्व विद्यार्थी आपले का डोळे लावून बसलेले आहेत की आता निकाल लागेल काहीतरी एक क्लॅरिटी त्याच्यातले तर हा जो मनस्ताप आहे हा एका परीक्षा हे सगळं बघायचं हा सुद्धा कुठल्याही परीक्षेचा जो एक बेसिक फंड असतो फ्री अँड फेअर इलेक्शन जसे असतात तसं फ्री अँड फेअर एक्झाम हा जो काही पॉइंट आहे तर तो, तो पॉइंट याच्यात ना थोडासा दुर्लक्षला जातोय की हा फ्री आणि फेअर गेम नाहीये विद्यार्थ्यांसाठीचा पण तरी पण देखील एक क्लॅरिटी करून विद्यार्थ्यांनी परीक्षा घे कारण की विद्यार्थी पोहोचलेत ज्या त्या ठिकाणी आणि कोंढरे सा, साहेबांनी जे काही दोन तीन मुद्दे मांडले त्या संदर्भात की त्यांनी सांगितले की चारशे सत्तावीस हो। विद्यार्थ्यांचा जो निकाल लावलेला आहे तर ला। तो निकाल लागला एप्रिलच्या एंडिंगला सहसा आयोग दोन ते तीन महिन्याचा कालावधी घेत आणि कोरोनाच्या परिस्थितीत कमी कर्मचाऱ्यांवरती काम करून एक पाच महिने त्या निकालाला चालले त्यामुळे ते त्याच्यावरती करतील आणि आरक्षणाच्या बाबतीतला जो मुद्दा होता मागच्या काही जे काही निकाल ह्याही चारशे सत्तावीस जागांमधला आणि त्याच्या अगोदरचे काही जे काही निकाल लागले तर त्या निकालामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा होता की ज्या संदर्भात अनेकशे उलट सुलट जी आर मुळे आयोगाला कोर्ट केसेस फेस कराव्या लागल्या त्या सर्वात मार्ग काढून आयोगाने निकाल बदलवलेले म्हणजे काही जे, जे तहसीलदार झालेले लोक असिस्टंट सेंट्रस कमिशनर झाले काही त्याच्यात उपजिल्हाधिकारी झालेले विद्यार्थी जे ते खालच्या पदावर आले काही खालच्या पदाचे विद्यार्थी वरच्या पदांवर गेले तर आयोगाने या सर्व गोष्टींना फेस केलेलं आहे निकाल लागल्याच्या नंतर देखील किंवा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यामुळे प्रोसेस ही महत्वाची आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट कोंढरी साहेबांनी सांगितली की आयोगाची तयारी झालेली आहे का तर मध्यंतरी आयोगाने दोन वेळा टेंडर काढलेले आहेत या संदर्भातले की ज्याच्या सॅनिटायझेशनचं एक डिटेल अनालिसिस आहे आमच्या हॉलटिकीट वर सुद्धा ते मेन्शन आहे की काय काय प्रकारे ते तयारी करणार आहेत आणि विद्यार्थी पोहोचलेले आहेत आपापल्या ठिकाणी भरपूर सारा खर्च करून पोहोचलेले आहेत तिसरी गोष्ट जी तुम्ही जो सामाजिक मुद्दा मांडला की विद्यार्थ्यांची जी काही मनस्थिती आहे त्यातल्या त्यात जर तुम्ही महिला वर्गाचा विचार केला मुलींचा तर त्यांच्या संदर्भातले जर एवढ्या काळ घरी आल्यानंतर त्यांचे लग्न ठरण्याचा जो काही त्यांचा जे oh. काही स्वतःचा कर्तृत्व दाखवून परीक्षेतनं पुढे जाण्याचा विषय तोही त्यातला गंभीर आहे की घरचे जास्त करून त्या संदर्भात पुढाकार घेतात त्याच्यानंतर विद्यार्थी जे त्यांचा नोकरीचा जो काही दबाव आहे मी मागे म्हटलो की प्रायव्हेट सेक्टर आहे अत्यंत कोलब झाल्यामुळे काय झालंय हाच एक मुद्दा उरलेला आहे प्रोसेस जर पुढे गेली तर आयोग त्याच्यातल्या राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्देशानुसार असं पण आता राजेंद्र सर मुद्दा हा आहे ना की जर समजा आरक्षणाचाच प्रश्न असेल त्या मुलांचा प्रश्न असेल तर तितक्या जागा बाजूला काढून ठेवून बाकीची भरती प्रक्रिया करण्याचा एक पर्याय असू शकत नाही का या विद्या बाकीच्या विद्यार्थ्यांना का वेठीला धरलं जात आहे आता मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं छगन भुजबळ यांनी की मला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका चुकीची आहे भुजबळ साहेबांनी केलेला आरोप जो आहे तो अत्यंत चुकीचा आहे मी या विषयाचा आरक्षणामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून वेगवेगळ्या सर्क्युलरचा अभ्यास केलाय मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की ह्या पंधरा वीस वर्षाच्या सर्क्युलर सिस्टीम मध्ये शासन निर्णयामध्ये वारंवार मराठा समाजाच्या विरोधामधली भूमिका घेतली गेलेली आहे ती आजही घेतली जाते ही आता नव्या पिढीला ती समजत नाही कारण धोरणात्मक ज्या बाबी आहेत त्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक झे आर मध्ये काही ना काही उलट सुलट करायचं त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करायला हवायचं त्यासाठी आम्हाला न्यायालयात जायला हवायचं हे गेल्या पंधरावीस वर्षापासून चालू आहे दोन हजार चारला रिझर्वेशन ऍक्ट आणला त्याच्यामध्ये अशा चुकीच्या बाबी घातल्या की आजही ते आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये फेस करतोय मराठा ची दोन हजार ची केस पण अशीच फेस करतोय त्या दोन हजार चौदा पासून आतापर्यंत नियुक्त्या झाल्या समांतर आरक्षणाचा निर्णय कधी नव्हे ते पूर्वलक्षी प्रभावाने लावला आणि मग मराठा आरक्षणाचा निर्णय लावत असताना ज्या कालपर्यंतच्या निवृत्त्या झाल्या होत्या जे प्रवेश न्यायालयामध्ये याच्यात कॉलेजमध्ये झालेले होते ते प्रोटेक्ट करा म्हणून आम्ही राज्य शासनाला सांगतोय त्याच्यावर निर्णय घेत नाही सुपरनिमररी पोस्ट तयार करून जे विद्यार्थी अफेक्टेड होणार आहे त्यांना अधिक जागा निर्माण करून तुम्ही सामावून घेऊ शकता त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही मग मराठा समाजातल्या ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं आम्ही त्यांच्यासाठी जर भूमिका मांडत असेल तर त्याच्यात राजकीय वास काही कारण नाही कारण हे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न तर सुटलेले असते आंदोलन करण्याची आणि वेळ आलीच नसते ठीक थी। आहे पण आरोप हा सुद्धा केला जातोय त्याचं उत्तर मला खरं तर घ्यायचं आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करायची आहे की आज इतक्या संवेदनशील विषयाच्या संदर्भात सुद्धा राजकारण केलं जात आहे का आणि जो आरोप आता नानासाहेबांनी केला त्या आरोपाच्या बद्दल तुमचं उत्तर काय घेतो एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि एमपीएससीच्या परीक्षांवरून राज्यातलं राजकारण राज्ञे तापलेलं आहे त्याचबरोबर विविध संघटना ज्या आहेत त्या आक्रमक भूमिका घेत आहेत काही संघटना या परीक्षा व्हाव्यात या भूमिकेवर अडून आहे तर दुसऱ्या बाजूला काही संघटनांचा मात्र याला तीव्र विरोध आहे सरकारनं अजून निर्णय घेतलेला नाही त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे परीक्षा आता तोंडावर आली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत निर्णय काय घ्यावा या म्हणून सरकारची सत्व परीक्षा आहे आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत राजेंद्र कोंडेजी मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये राजकारण आहे असा आरोप केला जातोय खरंच यात राजकारण केलं जातंय की केवळ याच्या मागे विद्यार्थ्यांचे हिताची भूमिका दोन प्रश्न त्याच्यासाठी मला थोडासा वेळ द्या राजकारण आहे असं जर म्हंटल तर निश्चित आहे त्याच कारण असं आहे की वेगवेगळे राजकीय नेते प्रत्येक समाजाचे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भूमिका घेतात आणि ही भूमिका घेताना त्यांचं जे खोटं आहे ते लपवलं जात आणि खरी वस्तुस्थिती बाजूला मांडत असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये हाईड केल्या जातात दोन गोष्टी या विद्यार्थ्यांना पण सांगणार आहे मूळ प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये जर तीन लाख विद्यार्थी बसत असतील आणि जागा दोनशे आहेत हे वास्तव जर लक्षात आणून दिलं तर याच्यावर कोणी काम केलं का गेल्या दहा वर्षामध्ये नाही केलेलं हे सगळा ग्रामीण भाग आहे महाराष्ट्राचा हा, हा एकाच सब्जेक्ट कडे वळलेला हे वास्तव सुद्धा माध्यमांनी पुढे आणलं पाहिजे कारण याच्यामध्ये दोनशे जागा आणल्या तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची ससे ओलपट ही होणारच आहे हे तुम्ही मान्य करा याच्यावर मी तीन कार्यशाळा केल्यात आणि पुण्यात त्याच्यासाठी खास ट्रेनिंग सेंटर काढतो की या मुद्द्यांनी एमपीसीच्या व्यतिरिक्त अदर ला जायला पाहिजे जा त्या बाबतीमध्ये करिअर करायला पाहिजे नंबर एक नंबर दोन ह्या ज्या जागा जा जा अनुशेषेच्या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्या सिलेक्ट करून काढल्या जातात एमपीसी कडे जाहिरातीमध्ये याच्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये फार मोठा घोटाळा झालेला हा माझा आरोप आहे मी माझ्या शासनाला गेल्या दोन हजार दहा पासून या विषयाचा फॉलोअप करतोय नगरचे संजीव भोरन आम्ही काही विद्यार्थ्यांनी मिळून जिल्हा परिषदांमध्ये जी शिक्षकांची भरती होत होती त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये मागासवर्गीयांची जी पद होती ती पद तशीच राखीव ठेवून त्याच्यातले काही लोकांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले बिंदू नामोलीचा गळून चुकीच्या बिंदू मध्ये ओपन मध्ये दाखवले होते पाच जिल्हा परिषदांमध्ये आम्ही सत्तावीसशे जागा रिक्त करून दाखवल्या उर्वरित जिल्हा परिषदेची आजही इन्क्वयरी जर झाली तर तुम्हाला मी खात्रीने सांगतो दहा हजार शिक्षकांच्या वरती जागा खुल्या प्रवर्गाच्या आणि मराठा समाजाच्या निघू शकतात अशा प्रकारचे घोटाळे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक खात्याने केलेले आज तुम्ही महाराष्ट्र सरकारला एवढं आव्हान करा की प्रत्येक केडरमध्ये कोणत्या समाजाचे किती प्रवर्गाचे पर्सेंटेज आहे मान्य आणि त्याप्रमाणे एक्झॅक्टली आत्ता सांगतो मी तुम्हाला सांगतो ह्या गेल्या पंधरा वर्षामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे बहात्तर टक्के रिझर्वेशन झालंय ऑलरेडी मराठा आरक्षण काही लोकांना असं का वाटतंय की तुम्ही जी भूमिका त्याच्या मागचं राजकारण आहे राजकारणाचा वास येतो असं त्यांना का वाटतय हे बघा आम्ही राजकारण मधले नाही आमच्या बरोबर काही जे विविध क्षेत्रातले लोक मागणी करतात त्याच्यातले काही लोक राजकीय संघटना राजकीय पक्षांशी निगडीत आहेत आणि जे लोक बाहेर न बोलतात तेही राजकीय पक्षांशी संबंधित असतील पण प्युअरली मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि इतर समाजातल्या हिताच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान व्हावं ही अशी आमची भूमिका नाहीये तुमचा रोग कोणाकडे आहे तुमचा रोग आता बघा ह्याच्यामध्ये काय नाही नाही त्यांच्याबद्दल बघा मी कुठल्या संघटनेच नाव घेणार नाही कारण प्रत्येक संघटनेचं आपलं त्या त्या क्षेत्रामध्ये योगदान असतं आम्ही एखादी भूमिका घेतली, त्यांनी विभिन्न भूमिका घेतली तरी ते मतमतांतर असू शकतं याचा अर्थ मतभेद नाहीत आणि त्याच्यावरून आम्हाला काही राजकारण करायचं का नाहीये आणि आम्ही ज्या संघटनेमध्ये करतो आम्ही काही राजकीय भूमिका घेऊन कधी निवडणुकाही लढवणार नाही आणि काही करणार नाही आमचा फक्त मूळ प्रश्न आहे की हे प्रश्न फक्त हा आत्ताच्या परीक्षेपुरताचा नाही मी मगासपासून सांगतोय की आमच्या जागा ढापल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ घातलेले आहेत आणि अजून एक तुम्हाला मुद्दा सांगतो हा मुद्दा मांडू द्या मला सुप्रीम कोर्टाने बोगस कास्ट व्हॅलिडिटी आणि बोगस कास्ट सर्टिफिकेटचे लोक काढून त्यांना कारवाई करायला सांगितली आपल्या सरकारने त्यांना अकरा महिन्याची अधिसंख्य पद तयार करून त्यांना सेवेमध्ये ठेवलं आणि त्यांना निवृत्तीचे लाभ देण्यासाठी लक्षात घ्या निवृत्तीचे लाभ देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली मग आता न्यायालयाचा एक आदेश आल्यानंतर तो अवॉइड करून तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढता मराठा मराठा समाजाबाबतीत फक्त इंटरिम स्थगिती आली तुम्ही किमान ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला त्यांची पुढे कारवाई करायची समाजाच्या विद्यार्थ्यांना का नाही हा तुमचा सवाल आहे नाना साहेब तुम्हाला नेमका या सगळ्या मागणीमध्ये या आक्रमक भूमिकेमध्ये या आग्रही भूमिकेमध्ये राजकारण का दिसतंय आमची भूमिका अशी आहे की हा लढा जो मराठा आरक्षणाचा आहे तो आमचा लढा सोबत नाही तर हा राज्य सरकार सोबत आहे केंद्र सरकार सोबत आहे आणि विद्यार्थ्यांना वेटीस धरून कोणी हे आंदोलन करू नये आपण जर कोण सर्व संघटना सर्व समन्वय हो किंवा मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर सर्वांनी जो मराठा समाजाला स्थगिती आलेली आहे त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत केवळ विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण याच्यामध्ये करू नये आम्हाला असं वाटतं किंवा विद्यार्थी काय याच्यामध्ये भरडला जातोय आज डिग्रेशन मध्ये विद्यार्थी आहेत आज अकरा तारखेला परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेला विद्यार्थी परीक्षा होणार का कुणी दगड घालणार का अशा मनस्थितीमध्ये आज विद्यार्थी जगत आहेत इतर समाजाचे विद्यार्थी असतील किंवा मराठा समाजाचे विद्यार्थी असतील त्यासाठी सरकारनं समोर येऊन मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू स्पष्ट मांडली पाहिजे की जे विद्यार्थी आज परीक्षेला बसणार आहेत ते मराठा विद्यार्थी कुठल्या कॅटेगरी मधून बसणार एसीबीसी मधून बसणार ओपन मधून त्यांना हे केलं जाणार परंतु मला एक असं वाटतं की परीक्षा झाल्यानंतर तितका काही फरक पडणार नाही परंतु जर ही स्थगिती नाही उठली तर शंभर टक्के मराठा समाजाचं नुकसान होईल म्हणून सर्वांनी एक होऊन आता या पुढची आरपारची लढाई लढणं गरजेचं आहे केवळ परीक्षापूर्व एम पी एस परीक्षेचं राजकारण कुणीही करू नये आणि समाजाला व्यटीस धरू नये विद्यार्थ्यांना व्यटीस धरू नये ही आमची भूमिका आहे ही तुमची भूमिका आहे पण आता या सगळ्या परीक्षेच्या बद्दल राज्य सरकार नेमका काय निर्णय घेत हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिकडे वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीतून महाराष्ट्रातल्या या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणारा निर्णय येणार आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकमतवर सुद्धा या प्रत्येक बातमीची अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत